नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? चला आज आपण काहीतरी नवीन शिकूया. मला सांगा, एक एकक म्हणजे किती? एक. बरोबर. एक दशक म्हणजे किती? दहा. अगदी बरोबर. एक शतक म्हणजे किती? शंभर. बरोबर. आता आपल्याला एक एकक म्हणजे एक, एक दशक म्हणजे दहा आणि एक शतक म्हणजे शंभर हे माहीत आहेच. याची आपण बेरीज कशी करतात ते पाहणार आहोत. हे पहा, हे आहे एककाचे घर. इथे एकक राहतात. एकक म्हणजे काय? सुट्टे. एक एकक म्हणजे एक. एककाच्या घराच्या शेजारी हे आहे दशकाचे घर. एक दशक म्हणजे दहा आणि दशकाच्या शेजारी हे आहे शतकाचे घर. एक शतक म्हणजे शंभर. चला तर आपण तीन अंकी संख्यांची बेरीज करूया. चला तर आपण बेरीज करूया. आपल्याकडे आता तीन शतक, दोन दशक आणि चार एकक आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला एक शतक, तीन दशक, दोन एकक मिळवायचे आहेत. म्हणजे याची आपल्याला बेरीज करावयाची आहे. चला तर मग बेरीज करूया. पण लक्षात ठेवा हं, बेरीज करताना एककापासूनच सुरुवात करायची. एककात एकक, दशकात दशक आणि शतकात शतक मिळवूया. चला, एकक किती आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. म्हणजे चार एककात मिळवले दोन एकक, झाले सहा एकक. पुढचे घर आहे दशकाचे. एक, दोन, तीन, चार, पाच. म्हणजेच तीन दशकात दोन दशक मिळवले, झाले पाच. शेजारचे घर आहे शतकाचे. एक, दोन, तीन, चार. तीन शतकात एक शतक मिळवला, झाले चार. म्हणजेच आपले उत्तर आले चार शतक, पाच दशक आणि सहा एकक. आता हेच उदाहरण आपण संख्यांच्या मदतीने सोडवूया. पहिली संख्या आहे 324. त्यामध्ये आपण 132 मिळवूया. चार एकक आणि दोन एकक, झाले सहा एकक. त्यानंतर दोन दशक आणि तीन एक दशक, झाले पाच दशक. आणि तीन शतकामध्ये एक शतक मिळवला की झाले चार शतक. म्हणजे उत्तर आले 456. चार दशक, शतक, पाच दशक, सहा एकक. लक्षात आले ना तुमच्या? तर अशा पद्धतीने आपण बेरजेची भरपूर उदाहरणं सोडवूया आणि सराव करूया. चला तर पुढच्या तसाला भेटूयाच.